मित्रांनो गोष्ट ऐकताय एक छोटीशी कथा ऐकूया मागच्या वर्षापासून आम्ही बाबांच्या मागे लागले आम्ही दोघ बहीण भाऊ कुठंतरी आम्हाला फिरायला घेऊन चला फिरायला घेऊन चला बाबा बराच वेळ टाळाटाळ करत होते आणि मग अखेर एकदाच या श्रावणातला पाऊस संपल्यानंतर सर्वीकडे छान हिरवळ झाल्यानंतर बाबांनी एक आम्हाला सरप्राईज केलं बाबा म्हणाले परवा आपल्याला आहे बरं महाबळेश्वरची तिकीट पण आणली आहे माझी लहान बहीण सानिया आणि मी आम्हाला इतका आनंद झाला की तुम्हाला काय सांगू आम्ही दोघं बहीण भाऊ तयारीला लागलो सानिया मला म्हणते दादा कॅमेरा घ्यायचा का रे मी तिला पटकन सांगितलं तुला घ्यायचं ते घे मला जे घ्यायचं ते मी घेतोय यादी बनवून सर्व आठवणीनं घे फक्त सर्व तयारी झाली आईनं सर्व काही शिदोरी वगैरे जे काही प्रवासासाठी लागणार आहे ते सर्व तयार केलं आणि आता आम्हाला सकाळी निघायचं होतं आणि त्याच दिवशी रात्री दहा साडेदहाला अचानक दारावरची बेल वाजली अन आता पुढे नाही सांगणार दोस्तांनो आता पुढची जी कथा आहे ती तुमच्या कल्पकतेनं तुम्ही तिला वाढवा फुलवा मग बघूया मी सांगितल्या कथेपेक्षा तुम्ही किती छान उत्तम सेवट करताय आणि तुमचा आनंद तुम्हाला घेता येतोय